हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सीमाज वेज किचन अँड मोर. आज आपण आपल्या किचनमध्ये एक अशीच हेल्दी भाजी बघणार आहोत जी सगळ्या दृष्टीने चांगली आहे, पोटासाठी चांगली आहे, केस वाढवायला चांगली आहे, अदरवाईज आपले बोन स्ट्रॉंग होण्याकरता अतिशय हेल्दी अशी ही भाजी आहे, शेवग्याच्या शेंगा. सो या शेवग्याच्या शेंगा किंवा ड्रमस्टिक वी कॅन से इट्स व्हेरी हेल्दी अँड वी शूड ईट इट इन एनी फॉर्म. सो टुडे वी आर डूइंग अ मिक्स वेजिटेबल ऑफ ड्रमस्टिक. त्याच्याकरता लागणारं सामान आपण बघून घेऊया. सो दीज आर फ्यू वेजिटेबल्स वी हॅव टेकन. दिस इज ड्रमस्टिक, शेवग्याच्या शेंगा घेतल्यात, थोडेसे बटाटे घेतलेत, पटॅटो आणि अनियन बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे, फार बारीक नाही आहे, कोसली केलेलं आहे. देन कढीपत्ता, करी लिव्स अँड कोरिएंडर. थोडेसे मसाले बघूया. हे वाटण केलेलं आहे, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, एक मिरची ह्याच्यामध्ये आहे वाटणामध्ये. नंतर हे जिरेपूड आहे, धणेपूड आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ, ह्याला थोडंसं गुळ घातलं की खूप छान लागते भाजी. आणि हे आपलं रेग्युलर सामान, जिरे, मोहरी, जिरं, लाल तिखट, हळद, हे घ्यायचं आहे आपल्याला. आपण फोडणी तयार करूया. मी पॅन घेतलेला आहे, गरम करत ठेवलेला आहे. तेल घालून घेऊया. एनी व्हेजिटेबल ऑइल यू कॅन यूज, रेग्युलर कुकिंग ऑइल. हे जरा गरम होऊ देऊया. या भाज्या ज्या आहेत त्या सगळ्यांनी अधूनमधून नक्कीच खायला पाहिजेत, अशाच आहेत. त्याच्यामुळे आपली आलटून पालटून सगळ्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. एक ते एक भाजी न वापरता वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जर आपण आपल्या आहारात ठेवल्या तर नक्कीच आपला आहार हेल्दी राहील. तेल तापलेलं आहे, मी मोहरी टाकते, मस्टर्ड सीड्स, देन जिरं घालूया, करी लिव्स घालूया, अनियन, छान सगळा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया. हे आपलं छान ब्राउनिश झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण सगळे एक 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 मसाले घालून घेऊया. हळद, टर्मरिक पावडर, रेड चिली पावडर, तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर जिरं पूड घालून घेऊया, धणे पूड घालून घेऊया आणि हिंग. छान दिवसभर मिक्स करूया. आणि आपला मेन मसाला जो वाटण आहे, दिस इज आवर मेन मसाला. त्यामध्ये आपण कोकोनट घेतलं आहे, ओलं कोकोनट आहे, नारळ, मिरची आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, असं हे वाटण आहे आणि आलं लसूण आहे. छान परतून घेऊया. छान त्याचं तेल सुटते. आता आपण त्याच्यात बाकीच्या भाज्या घालून घेऊया. ड्रमस्टिक्स आणि पटॅटोज. ही हंबल व्हेज आहे ना, पटॅटो कुठल्याही भाजीमध्ये घाला त्या भाजीचीच होऊन जाते. सो नाईस, आय थिंक त्याच्याच करता बऱ्याच लोकांना बटाटा ही भाजी अशी आहे आवडत नाही असं नाही, उलट बटाटा इज द वन एव्हरी वन लाईक इट. म्हणजे थोडंसं पाणी घालून घेऊया. पाणी घालूया आपण त्याच्यामध्ये. त्याला फार ग्रेव्ही नको आहे, जसं लागेल तसं अजून आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया.
ॲक्च्युली मीठ काही जण नंतर शिजल्यानंतर घालतात, मी आत्ताच घालते कारण बऱ्याच वेळा मी विसरून जाते मीठ घालायची. सो अकॉर्डिंग टू युअर टेस्ट अँड ॲड सॉल्ट. आणि या भाजीला जसं सांगितलं तर थोडंसं गूळ असेल तर ती भाजी खरंच खूप छान लागते. टमॅटो आहेत, टमॅटो पण मोठे मोठे पीसेस करून घालून घेऊया आपण. आणि ह्याला मस्त झाकण लावून एक 10 मिनिटं शिजू देऊया. सो इट्स ऑलमोस्ट 15 मिनिट्स भाजी बघूया आपली. छान झालेली आहे, सॉफ्ट झालेलं आहे हे मस्तपैकी. इफ यू वॉन्ट यू कॅन ॲडजस्ट वॉटर इफ यू रिक्वायर्ड, अदरवाईज इट इज ओके जस्ट ॲडिंग लिटल बिट वॉटर. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि आपण त्याला थोडा गरम मसाल्याचा टच देऊया. हा गरम मसाला म्हणा किंवा गोडा मसाला म्हणा, हा गोडा मसाला आहे. नक्की दे ह्याचीसुद्धा रेसिपी, आमचा हा स्पेशल मसाला आहे. सो ही अशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी मस्त तयार आहे. भाज्या त्याच त्याच असतात पण आपण जर त्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या तर नक्कीच नवीन नवीन टेस्ट त्याची आपल्याला खायला मिळते. आपण हे काढून घेऊया. शेंगाचा रस्सा, सरकोरीत भाजी झालेली आहे. मस्त वास सुटलाय एकदम. कशाबरोबरही खायला, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाता बरोबर. शेंगाची भाजी नक्की करून बघा आणि तुमचे कमेंट्स मला कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये नक्की पाठवा. सो तोपर्यंत बाय बाय.